subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सिऊट नवी मुंबई येथे बेथेल चॅरिटेबल ट्रस्ट नावाची संस्था आहे. या संस्थेमध्ये गरीब अनाथ मुलांना तसेच वयोवृद्ध अनाथ लोकांचे सांभाळ करीत असतात. सदर ट्रस्ट फादर राजकुमार येसुदासन हे चालवित आहेत. अनेक वर्षापासून या ठिकाणी गरीब व अनाथ मुलांचे शिक्षण, औषधोपचार व त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोयी केली जाते. या संस्थेमध्ये नवी मुंबईचे पोलीस व इतर सामाजिक संस्था आजूबाजूचे परिसरातील अनाथ लोकांना इथे आणून सोडत असतात. मात्र इथे गंदी आहे आणि मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे अशी खोटी बातमी आश्रमाबाबत पसरविण्यात आली असल्याचे ARK फाउंडेशन यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आली. मुलीची आई आहे ना, मुलीच्या आईने पहिलं तर काय झालं, त्या CWC ने मुलं सगळी ताब्यात घेतली आणि त्यांच्याकडून त्यांना भाग पाडलं की तुम्ही अशी तक्रार करा. त्यावेळेस काही काळ त्या मुलीच्या आईला पण असं वाटलं खरोखर माझ्या मुलीवर काहीतरी वेगळं झालेलं आहे. जेव्हा त्या मुलीला घरी घेऊन गेले आणि मग त्या मुलीला मुलीच्या आईने मुलीच्या मावशीने त्या नात्याने विचारले खरोखर काय झालं, ते नाही सांगितलं, तेव्हा जाऊन एक गोष्ट लक्षात आली की तिच्यावरती असं कुठला अतिप्रसंग झाला नाही, कुठलाही मुलावर झालेला नाही आहे आणि होतही नाही. त्या ठिकाणी आम्ही आता आमचं फाउंडेशन आम्ही त्या एक वकील त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही आता काल मी जाऊन त्या ठिकाणी विधी द्या म्हणतात जाऊन भेट देऊन आलेलो आहे. CWC लोकांना भेटणार, CWC ज्या मेंबर त्यांना भेटणार आहे, प्रिन्सिपल सेक्रेटरी भेटणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी त्या लिगली जो काय आम्हाला मदत करता येईल ते त्या ठिकाणी आम्ही आर फाउंडेशन म्हणून त्या ठिकाणी मदत करतो. 1001% कुठेतरी पाठी मागून दबाव टाकून ही कारवाई झालेली आहे. मेरे बच्चे के साथ कोई शोषण नहीं हुआ है और ना ही उसके साथ कोई मतलब जो गंदा जो उन्होंने आरोप लगाया गर्भपात हुआ ये हुआ ऐसा कोई उसके साथ नहीं हुआ है. तो वही स्टेटमेंट जो उन्होंने हम लोग का जो बच्चे का मेरा जो नाम आ रहा है उसका आगे फ्यूचर है वो मुझे उनको बोलना है कि आप जो स्टेटमेंट दिया वो वापस लो करके, क्योंकि ऐसा कुछ नहीं हुआ उसके साथ. पर जिस दिन 13 तारीख को मैं आई उस दिन उसका मेडिकल ही हुआ था. उसके पहले मैं न्यूज़ में जो मुझे चर्च वाले भेजे एक क्लिप मोबाइल पर कि लड़की का गर्भपात हुआ है, शोषण हुआ, ये हुआ, मैं बोले हम लोग अभी सिर्फ मेडिकल कराए, रिपोर्ट एक दिन में आया भी नहीं. मैंने पूछा था चौकी में तो उन्होंने बोला 15 दिन में आता है. मैं बोली उसके पहले क्यों, तो फिर मैंने बोला आगे मैं कार्रवाई कुछ भी नहीं करूँगी ना आप लोगों का सपोर्ट करूँगी. जितना हम लोग कर रहे थे आपने उसका डबल ये कर दिया और मुझे भी नहीं बताया गया कि आपके बच्चों का या आपका कुछ भी स्टेटमेंट या जो कार्रवाई हो रहा है हम लोग इसमें डालेंगे करके. हमारे बेगर इजाज़त के उन्होंने ये सब किया है, इसके लिए आगे हम उनके साथ नहीं गए. बस मेरे ये स्टेटमेंट है, मेरी भी लड़की का मेरा भी है. जो आपने हमारा नाम यूज़ किया उसमें हम लोग उसमें नहीं है शामिल और हमारी रजामंदी नहीं है जो भी ये सब चीज़ के लिए, क्योंकि मैं माँ हूँ. मैं आगे पीछे उसका अच्छा बुरा सोचूंगी, आप लोग से ज़्यादा मैं सोचूंगी. इसके लिए मेरे से वो सब लेकर उन्होंने पेपर बनाना चाहिए था, FIR भी दर्ज करना था, तो मेरे FIR लेना चाहिए था, उसका FIR लेने की जरूरत नहीं थी. केलेला आहे हा गुन्हा अत्यंत वाईट पद्धतीने त्याचे पेपर बनवलेले आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा क्रिमिनल ऑफेन्स असा घडलेला नाही आहे. जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो की हा चर्च आहे, मी हा आश्रम पण नाही आहे. या चर्चमार्फत हा हे शेल्टर होम चालवलं जात होतं गरीब लोकांसाठी, मुलांसाठी. आणि तिथे चर्चच्या प्रेयरबरोबर हे जे फादर आहेत, प्रिस्ट आहेत ना, हे त्यांचं एक त्यांच्या बायबलप्रमाणे ख्रिश्चॅनिटीप्रमाणे दे आर ऑफरिंग सम होली स्पिरिट, त्याला होली स्पिरिट म्हणूया किंवा त्याला त्यांच्यामध्ये ते डोक्याला तेल लावतात आणि अभिषेक घालतात. तर असा प्रत्येक जो माणूस आजारी असतो त्या प्रत्येक मुलाला करतात ते, आणि ते कुठे गुपचूप जागेमध्ये नाही करत, दे आर डुईंग इट इन ओपन स्पेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑल द पीपल, सर्वांच्या देखत करतात ते. मग त्याचा यांनी दुरुपयोग केला. त्यांनी सांगितलं की एखाद्या मुलीला किंवा मुलाला तर तेल लावत असेल म्हणजे आता तर तुम्ही काहीतरी त्या मुलाचं हे करताय, चरित्रहनन करताय. असं कोणत्याही प्रकारचं घडलं नाही, कारण दे आर हिज फादर आणि हे सर्वांच्या देखत घडलेलं आहे. म्हणून मला सांगायची पण टोटली स्टोरी खोटी आहे, ही कंप्लेंट खोटी आहे, याची दाद आम्ही कोर्टाकडे मागतोय. आता ह्या केसमध्ये ज्या विक्टीम दाखवलेल्या आहेत त्याच्यामार्फत हा पॉस्को कायदा इन्व्हॉल्व केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या बाईंनी पूर्ण तिचं त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे या ॲफिडेविटमध्ये. पूर्ण ॲफिडेविटमध्ये सांगितलं की काय काय झालेलं आहे, अशा कोणत्या प्रकारचा गुन्हा घडलेला नाही. जर गुन्हा घडलेलाच असं तर मी स्वतः पहिली कंप्लेंट करेल, तसं त्यांनी स्वतःचं मत सांगितलेलं आहे. इनफॅक्ट त्यांनी सांगितलं आहे की चर्च जो आता ॲक्टिव्हिटीज करतात ना, अशा चर्चसारख्या ॲक्टिव्हिटीज कुणीच करत नाहीत. आम्हाला माणसात आणलं हो त्यांनी, ते म्हणतात आम्हाला माणसात आणलं, दे आर गिविंग सो मच हेल्प. आमच्या मुलांना अन्न देतात, वस्त्र देतात आणि मुलांना शाळेत पण पाठवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.